नमस्कार मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, 15 ऑगस्टची ही आजची महत्त्वाची अपडेट आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. पाहिजे तर तारीख दिलेली आहे 15 ऑगस्ट 2024. ठीक आहे, तर अपडेट अशी आहे की कारागृह शिपाई भरती 2022-23 ही जी भरती चालू आहे कारागृहाची, तर कारागृह पदासाठी नागपूरचा विषय आहे. मेन म्हणजे नागपूर कारागृहाचा महत्त्वाची अपडेट आहे. नागपूर कारागृह जे विद्यार्थी 2022-23 करता 22 जुलै 2024 रोजी शारीरिक चाचणी होती, ज्या विद्यार्थ्यांची 22 जुलैले शारीरिक म्हणजे फिजिकल होतं, त्याला जे पोलीस मुख्यालय नागपूर येथे बोलावण्यात आलं होतं. परंतु काय झालं, त्या कवायती मैदानावर मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे 100 मीटर रनिंग ही मैदानी चाचणी घेण्यात आली नव्हती. म्हणजे 100 मीटर कॅन्सल केलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांना दुसरी तारीख देण्यात आली होती. महत्त्वाची माहिती आहे. तर दुसरी तारीख कोणती, दुसरी तारीख आहे पहा 22 ऑगस्ट 2024ची मैदानी चाचणी. जे विद्यार्थी तिथं ज्या विद्यार्थ्यांना 100 मीटरसाठी पुन्हा बोलावलेलं आहे, तर त्यांना आता 17 ऑगस्ट 2024 पाहिजे तारीख दिलेली आहे. कधी जायचं आता, 17 ऑगस्ट म्हणजे परवाच्या दिवशी. तर महत्त्वाची अपडेट आहे. जे विद्यार्थी नागपूरमध्ये जे वापस आले होते त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. जे विद्यार्थी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा. सकाळी 8 वाजता त्या मैदानात तुम्हाला हजर राहायचं आहे 17 ऑगस्ट रोजी. ठीक आहे, तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी 100 मीटर रनिंग मैदानी चाचणीकरिता 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 वाजता NIT हॉल पोलीस मुख्यालय. कुठं? NIT हॉल पोलीस मुख्यालय. हा वेगळा पत्ता दिलेला आता. NIT हॉल पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे न चुकता उपस्थित राहावे, ही महत्त्वाची माहिती होती. मित्रांनो, आणखी पोलीस भरतीच्या नोट्ससाठी आपल्याला संपर्क करू शकता. आपला नंबर आहे 96-65-00-64-93 हा नंबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची GK ची नोट्स पाहिजे असेल त्यांनी 150 रुपयाचा स्क्रीनशॉट फोनपे नंबरवर आपल्या या नंबरवर पाठवायचं आहे. लगेच तुम्हाला नोट्स पाठवला जाईल. ठीक आहे, चला या व्हिडिओमध्ये थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.